ह्या देवस्थानचे पहिले विश्वस्त होते ते माझे वडील श्री यशवंत यादव वर्तक. त्यांनी स्वतःनी ते ठाण्याला जाऊन रजिस्ट्रेशन केलेलं होतं 1956 साली. त्यानंतर या देवस्थानला ट्रस्ट निर्माण केला आणि तो ट्रस्ट आजपर्यंत चालू आहे. जुन्या पिढीने आम्हाला दिलेल्या माहितीप्रमाणे हे 400 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. ह्या मंदिराचं जीर्णोद्धार 1978 साली महसूल मंत्री भाऊसाहेब वर्तक यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं आणि त्यानंतर ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर हळूहळू हे मंदिर प्रसिद्धी माध्यमात येऊ लागलं. फ्लोअर ब्लॉक लावले गेले, चौकेत वॉल कंपाऊंड केलं गेलं, समोर असलेल्या तलावाला शासनाच्या मार्फत भिंती बांधण्यात आल्या. त्या तलाव सुशोभीकरणाकरता खासदार मनोहर जोशी यांच्या खासदार निधीतून 7 लाख रुपये देण्यात आले. त्याचप्रमाणे खासदार अनिल देसाई यांच्या खासदारकीतून 10 लाख रुपये देण्यात आले व त्याचप्रमाणे घोडा यांच्या आमदारकीतून 8 लाख रुपये देण्यात आले. अशा पद्धतीने सर्व निधी गोळा करून मंदिराच्या समोर असलेल्या तलावाचं सुशोभीकरण करण्यात आलं. त्याचप्रमाणे सुशोभीकरण झाल्यानंतर त्या तलावावर लाइटिंग व्यवस्था करण्यात आली. त्या लाइटिंग व्यवस्थेकरता गावातील व इतर ठिकाणातील भाविकांनी देणग्या दिल्या. त्या देणगीचा उपयोग करून ते लाइटिंग करण्यात आलं. त्याचप्रमाणे पुढे जी कमान बांधलेली आहे त्या कमानीला सुद्धा अनेक भाविकांनी देणग्या दिल्या आणि देणग्या स्वरूपातून हे मंदिर सुशोभीकरण करण्यात येत आहे. देवीची मूर्ती संपूर्ण पाषाणातली आहे आणि तिची आख्यायिका अशी आहे की ज्या वेळेला रावणानी उन्मत्त माजवला त्यावेळेला कालिका देवीने स्वरूप घेऊन त्या रावणांचा वध केला तो देवीच्या मुखपटावर दाखवलेला आहे अशी आख्यायिका आहे. ज्या वेळेला सीतेला श्रीलंकेत रावणाने पळवून नेलेलं होतं त्यावेळेला राम लक्ष्मण हे गुजरातमधून इथे येत असताना शीतळादेवी इथे वास्तव्य न करता तिथे बाण मारला आणि तिथे तलाव तीर्थतलाव तयार करण्यात आलं. त्यानंतर ह्या आळीला अंबारे म्हणून नाव दिलं गेलं आहे. ते त्याचं कारण म्हणजे इकडे अंबराई फार मोठी प्रमाणात होती आणि त्यामुळे रामानी आणि लक्ष्मणांनी ह्या ठिकाणी एक दिवस वस्ती करून पुढे वसई मार्गे श्रीलंकेला गेले अशी आख्यायिका आहे.
ह्या मंदिरात दसऱ्याचा उत्सव साजरा केला जात असतो. नवव्या दिवशी, नवमीच्या दिवशी होम केला जातो व दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो. सीमोल्लंघनाची व्यवस्था आमच्या गावातील राखाडे आळीतून सोनं लुटून मंदिरात घेऊन आणलं जाते व देवीची पूजा करून आरती करून सोनं लुटलं जाते. अशा प्रकारे कार्यक्रम केले जातात. त्याचप्रमाणे 3 दिवस यात्रोत्सव साजरा केला जातो. या 3 दिवसामध्ये 2 दिवस कीर्तन केलं जाते. या कालिकादेवीची यात्रा अतिशय मोठ्या प्रमाणात भरत असेल, परंतु ह्या यात्रेमध्ये दारुगोळा म्हणून एक हे आहे असे त्याचे एक खेळ दाखवले जात होते. त्या खेळ दाखवताना स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर सर्व यात्रेत आलेले भाविक पळापळ झाले आणि त्यानंतर यात्रा कमी प्रमाणात भरू लागली. आणि असे आख्यायिका आहे की त्यानंतर सर्व भाविकांनी सांगितलं की ह्या देवीला गर्दी सहन होत नाही. अशा प्रकारे ह्या देवीचे सर्व वर्णन आहे. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षात चतुर्दशी ते वैशाख प्रतिपदा अशी 3 दिवस यात्रा भरते. चैत्राच्या पहिल्या दिवशी महिन्यातील कळसावरील झेंडा रोवला जातो आणि त्या झेंड्याचा सन्मान केला जातो आणि तो झेंडा वर्षभर ठेवला जातो. दुसऱ्या यात्रेच्या दिवशी हा झेंडा खाली उतरवला जातो व नवीन झेंडा फडकवला जातो. अशा पद्धतीने इथली ही प्रथा आहे. पूर्वी नवमीच्या दिवशी दसऱ्यात होम होत असे, त्यावेळेला बलिदान केलं जात असे. कारण नवमीला हे पाठपुस्तकात लिहिलेलं आहे की नवमीला बलिदान आहे, परंतु काही भाविकांनी त्याला आक्षेप घेतल्यामुळे तो बलिदान देण्याचं बंद केलेलं आहे. आणि नैवेद्य हा भाविकाकडून येलेला शाकाहारी हा देवीला दाखवला जातो. दागिने जे काही दररोज ठेवले जातात ते ठेवले जातात, परंतु उत्सवाच्या वेळेला जे घातले जातात ते उत्सव 3 दिवस यात्रेत ठेवले जातात. आणि नंतर दसऱ्याच्या दिवशी उत्सव करतो त्या दिवशी सुद्धा चढवलेले दागिने 10व्या दसरा संपल्यानंतर ते पुन्हा काढून ठेवले जातात. त्या कालिका देवी मंदिराचा अनेक भाविक ह्या मंदिरात येऊन दर्शन घेतात. त्यांना ह्या देवी प्रसन्न होते. त्याप्रमाणे तिचं वैभव वाढत चाललेलं आहे. ह्या मंदिराचे भाविक दादर, मुंबई, आगाशी, विरार, वसई, बोर्डी, देर पासून येत असतात. अध्यक्ष झाल्यानंतर प्रथम कालिकादेवी मंदिरासमोर 2 दीपमाळीचं बांधण्यात आलं आणि त्या दीपमाळीला सौर ऊर्जाचं पॅनल लावलेलं आहे. त्या दीपमाळी दररोज संध्याकाळी 6 ते 7 वाजता लागल्या जातात आणि अतिशय प्रसन्न पद्धतीने दिसल्या जातात. देवस्थानचे त्यावेळेला ट्रस्ट स्थापन झाला, त्यावेळेपासून मी या देवस्थानचा विश्वस्त आहे. त्यानंतर 1912 पासून या देवस्थानचं मी सेक्रेटरी आहे, चिपणीसमध्ये काम करतो. आजपर्यंत काम चालू आहे ते. ट्रस्टमध्ये काम करताना मला अनेक चांगल्या कामाचा अनुभव आलेला आहे. त्या कामाला आमच्या ट्रस्टच्या सर्व व्यवस्था मंडळाने योग्य तो सहभाग देऊन आज हे जे मंदिर उभं आहे, सभा मंडप आहे, मंदिर आहे, माझी
आमचा तलाव आहे, प्रवेशद्वार आहे, हे सगळं सुशोभीकरण त्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्हाला लाभलेलं आहे।